देशात 12 औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 28,602 कोटी रुपयांचा निधी मंजूर. 10 लाख प्रत्यक्ष तर 30 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची अपेक्षा. 12 प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातल्या दिघी बंदर प्रकल्पाचा समावेश. 5,669 कोटी रुपये निधी मंजूर. 1 लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीची दशकपूर्ती. ही योजना महिला, तरुण आणि उपेक्षित समुदायांसह कोट्यवधी लोकांना सन्मान देणारी. पंतप्रधानांनी केलं अभिनंदन. महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू. यासाठीच्या अतिरिक्त खर्चाला वित्त मंत्रालयाची मान्यता. पश्चिम बंगालमध्ये पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांवर गोळीबार. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करणारं विधेयक 10 दिवसात आणण्याची ममता बॅनर्जी यांची घोषणा. वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भातलं मत आणि सूचना पाठवण्याचं संयुक्त संसदीय समितीचं जनतेसह स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, हितसंबंधी यांना आवाहन. विधेयक लोकसभेच्या संकेतस्थळावर उपलब्ध. छत्रपतींच्या पुतळ्याच्या हानीच्या निषेधार्थ मवियाचं येत्या 1 सप्टेंबरला मुंबईत सरकारविरोधात आंदोलन. 17व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड 2024 भारतीय विद्यार्थ्यांची 1 सुवर्ण आणि 4 रौप्यपदकांची कमाई. आणि पॅरिसमध्ये आजपासून पॅरालिम्पिक स्पर्धेला होणार सुरुवात. भारताचे 84 दिव्यांग खेळाडू होणार 12 विविध स्पर्धांमध्ये सहभागी.